बुलढाणा जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गोमाल गावात गेल्या आठवडाभरापासून अतिसाराच्या साथीने थैमान घातले आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या गोमाल या गावाला स्वातंत्र्यानंतरच्या काळातही रस्ता न मिळाल्याने वैद्यकीय उपचाराअभावी अतिसाराने 3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याने राज्यभरात हडहड व्यक्त करण्यात येत आहे. अतिसाराच्या रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे जळगाव जामोद येथील एका देवदूताने 15 किलोमीटर पायी जाऊन स्वखर्चाने औषधाचा साठा नेत शेकडो रुग्णांवर उपचार केले. हा देवदूत आहे जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बाल रोगतज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर. डॉक्टर संदीप वाकेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव जामोद येथे बाल रोग तज्ञ म्हणून आपला खासगी वैद्यकीय व्यवसाय करतात. मात्र गोमाल गावात अतिसाराने अनेक रुग्ण बाधित झाल्याचे माहीत पडताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घेत 15 किलोमीटर डोक्यावर औषधीचा साठा घेत खडतर प्रवास करत सातपुड्याच्या कुशीतील गोमाल गाव गाठलं आणि 3 दिवस गोमाल गावात रात्रंदिवस शेकडो रुग्णांवर उपचार केले. अशातच जळगाव जामोद तालुक्यातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर सतीश शिरेकार यांनी सुद्धा अतिदुर्लक्षित गोमाल या गावी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत औषधी वाटप केले. सदर शिबिरासाठी त्यांनी स्वखर्चातून औषधी उपचार सुरू केले. त्यांनी केलेल्या आरोग्य सेवा हे कार्य नक्कीच एक देव माणूस म्हणून स्थानिक परिसरात चर्चिले जात आहे. आदिवासी भागात सुरू असलेल्या शासकीय आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करत असताना त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आहेत पण काही औषधांचा तुटवडा दिसून आल्याने अत्यावश्यक औषधे त्या ठिकाणी शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांना डॉक्टर सतीश शिरेकार यांनी सुपूर्द केल्यात. गोमाल या आदिवासी भागातील नागरिकांनी या शिबिराचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असून येथील अतिसाराच्या रुग्णांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून येत आहे. MCN न्यूज मराठीसाठी संपादक राजीव वाढे, जळगाव.